हॅलो स्टुडंट्स, अनेक जणांना कन्फ्युजन असते की स्कूल या वर्डच्या अगोदर आर्टिकल यूज करायचा आहे की नाही करायचा आहे. इज इट ओनली स्कूल और इज इट द स्कूल? तर हेच कन्फ्युजन आज आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहोत. बघा, व्हाईट बोर्डवरती दोन सेंटेन्सेस आहेत. फर्स्ट सेंटेन्स इज आय एम गोईंग टू स्कूल विदाउट एनी आर्टिकल, अँड सेकंड सेंटेन्स आहे आय एम गोईंग टू द स्कूल. मग आता आपल्याला स्कूलच्या अगोदर द वापरायचा आहे की नाही वापरायचा आहे? तर बघा, दोन्हीही सेंटेन्सेस बरोबर आहेत. डिपेंड करते की सिच्युएशन काय आहे. इथे दोन एक्झाम्पल्स आहेत. बघा, ओनली स्कूल कधी यूज करायचं आणि स्कूलच्या अगोदर द कधी यूज करायचं हे तुम्हाला सांगतो. बघा, प्रत्येक बिल्डिंगचा, प्रत्येक प्लेसचा एक काही ना काहीतरी प्रायमरी पर्पज असतो, त्याचा काही ना काहीतरी उद्देश असतो. जसं स्कूल जर असेल तर स्कूलमध्ये मोस्टली काय होते, एज्युकेशनसाठी आपण स्कूलमध्ये जात असतो, शिकण्यासाठी, लर्निंग पर्पजसाठी. तर स्कूल या बिल्डिंगचा जर यूज एज्युकेशनसाठी होत असेल, म्हणजे जर स्कूलमध्ये जर स्टुडंट शिकण्यासाठी जात असेल, तर स्कूलच्या अगोदर कोणतंही आर्टिकल येणार नाही, बिकॉज दिस वर्ड इज बीइंग यूज्ड फॉर इट्स प्रायमरी पर्पज. बट जर आता स्कूलमध्ये जर पॅरेंट्स जात असतील, पॅरेंट्स जर व्हिजिट देण्यासाठी जात असतील, प्रिन्सिपलला भेटायला जात असतील, किंवा मग पॅरेंट्स मिटिंगसाठी जात असतील, तर आता इथे स्कूलचा यूज जो आहे तो एज्युकेशन पर्पजसाठी होत नाही आहे, दुसऱ्या पर्पजसाठी होत आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपल्याला तिथे द स्कूल म्हणावं लागेल. एक्झाम्पल देऊन सांगतो. जसं आय एम गोईंग टू स्कूल विदाउट एनी आर्टिकल बिकॉज आय एम अ स्टुडंट, आणि मी शिकण्यासाठी शाळेमध्ये जात आहे, तर मी स्कूलच्या अगोदर कोणतेही आर्टिकल यूज नाही करणार. त्याचप्रकारे दुसरी वर्ड आहेत कॉलेज, आय एम गोईंग टू कॉलेज. त्यानंतर चर्च, चर्च कशासाठी असते, प्रेयरसाठी असते, प्रे करण्यासाठी असते. जर मी चर्चमध्ये प्रे करण्यासाठी जात असेल तर चर्च या वर्डच्या अगोदर सुद्धा कोणतेही आर्टिकल लागणार नाही. बट जर एखादा वर्कर असेल, वर्कर जर चर्चमध्ये काम करण्यासाठी जात असेल, तर तो चर्चच्या अगोदर द हे आर्टिकल यूज करणार. त्याचप्रकारे आणखी एक एक्झाम्पल घेऊया, हॉस्पिटल. हॉस्पिटलचा प्रायमरी पर्पज काय आहे, ट्रीटमेंटसाठी, राईट? हॉस्पिटल इज फॉर ट्रीटमेंट. मग जर हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट जात असेल ट्रीटमेंट करण्यासाठी, तर हॉस्पिटल या वर्डच्या अगोदर सुद्धा कोणताच आर्टिकल यूज होणार नाही. आणि जर सपोज माझा फ्रेंड हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असेल आणि मी त्याला भेटायला जात असेल, तर आय एम नॉट गोईंग देअर फॉर ट्रीटमेंट, आय एम गोईंग देअर फॉर व्हिजिट. तर हॉस्पिटलचा जो ट्रीटमेंट हा प्रायमरी पर्पज आहे तो मी तिथे फुलफिल नाही करत आहे, तर मी तिथे म्हणणार द हॉस्पिटल. म्हणजेच एक्झाम्पल्स काय होणार, जर स्टुडंट शाळेमध्ये जात असेल तर अ स्टुडंट इज गोईंग टू स्कूल अँड हिज पॅरेंट्स आर गोईंग टू द स्कूल. ओके, स्टुडंटच्या वेळेस इथे नो आर्टिकल येणार, पॅरेंट्सच्या वेळेस इथे आर्टिकल येणार. कॉलेजमध्ये सुद्धा आय एम गोईंग टू कॉलेज अँड माय फादर इज गोईंग टू द कॉलेज टू मीट माय प्रिन्सिपल. नेक्स्ट याच्यामध्ये चर्चमध्ये सुद्धा ही गोज टू चर्च एव्हरी संडे and a worker is going to the church to repair the roof. Okay, and hospital, my friend had an accident last night and he is admitted in hospital. In hospital, no the, ani mi tala bhetayla jat ahe hospital madhe. I am going in the hospital to visit my friend.